भारतीय जनता पक्षाचा एक निर्धार पक्का आहे, ओबीसी आरक्षणाकरता आमचा लढा हा शेवटपर्यंत आम्ही सुरू ठेवणार आहोत. काय वाटेल ते झालं आणि कुठलीही किंमत मोजावी लागली तरी भारतीय जनता पार्टी ओबीसी आरक्षणाचा लढा लढत राहील आणि तोपर्यंत जेवढ्या निवडणुका येतील त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आरक्षण असो की नसो 27% तिकीट आम्ही ओबीसींना या ठिकाणी देणार हा भारतीय जनता पक्षाचा निर्णय आहे. मगाशी आमचे संजय कुठे म्हणाले, खराय भारतीय जनता पक्षाचा डीएनए ओबीसी आहे. भारतीय जनता पक्ष हा ओबीसींचा पक्ष आहे, ओबीसींच्या भरोशावर मोठा झालेला पक्ष आहे. आजही समाजातला शोषित पीडित ओबीसी समाज, संख्येने छोटा असलेला मायक्रो ओबीसी समाज, वंचित ओबीसी समाज, या ठिकाणी 12 बलुतेदार हे सगळे भारतीय जनता पक्षाचे मतदार आहेत. हे भारतीय जनता पक्षाला मानणारे आहेत आणि ज्यावेळी देशामध्ये एक मजबूत पंतप्रधान माननीय मोदीजींच्या रूपानं आहे, आज तुम्ही विचार करा, आज देशामध्ये पंतप्रधानांना कधीच जात नसते पण तरी देखील ज्यावेळेस लोक जात काढतात त्यावेळी त्यांना ठणकावून सांगावं लागतं की भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान आणि ज्यांनी केवळ भारतात नाही तर जगामध्ये सातत्याने पहिला नंबर केला ते माननीय नरेंद्र मोदी हे जी ओबीसी समाजाचेच आहेत. आणि आज देशाच्या केंद्रीय कॅबिनेट मध्ये देशाच्या इतिहासातील सर्वात जास्त ओबीसी मंत्री हे माननीय मोदीजींच्या कॅबिनेटमध्ये. आम्ही केवळ अलंकारिक पद्धतीनं ओबीसींना स्थान देत नाही, जसं एखाद्या कार्यक्रमामध्ये एखादा फ्लॉवर पॉट असतो ना, पुष्परचना असते. तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर पक्षांचा इतिहास बघितला तर पुष्परचनेसारखा एखादा ओबीसी नेता ते तयार करतात आणि त्याच्या भरोशावर आपली दुकानदारी चालवतात आणि मग ते नेतेच मोठे होतात. ओबीसीच्या काँग्रेस राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी समाजाला कुठे पुढे नेलाय हा माझा सवाल आहे. ते स्वतः तर मोठे झाले पण समाज कुठे त्यांच्या मागे मोठा झाला हा प्रश्न कधीतरी आपल्याला विचारावा लागेल.